सोलापुरातील आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा विद्यार्थी पार्थ राठी यानं जेईई मेन 2024 ऑल इंडिया रँकिंग 1494 क्रमांक मिळवला. सोलापुरातील आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा विद्यार्थी पार्थ राठी यानं 99.91% गुण मिळवून देशपातळीवर 1494 क्रमांकावर यश मिळवलं. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड यांनी त्याचं अभिनंदन केलं. जेईई मुख्यची रचना 2 सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जेईई ॲडव्हान्स हे प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यामध्ये प्रवेशाची सुविधा देत असताना जेईई मेन अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि भारतभरातील इतर केंद्रीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांचं प्रवेशद्वार म्हणून काम करतं. जेईई ॲडव्हान्समध्ये बसण्यासाठी जेईई मेनमध्ये भाग घेणं ही पूर्वअट आहे. आकाश हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या विविध कोर्स फॉर्मॅटद्वारे सर्वसमावेशक IIT JEE कोचिंग देते. शिवाय मॉक चाचण्या वास्तविक परीक्षेच्या परिस्थितीचं अनुकरण करतात. विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी आवश्यक परिचित आणि आत्मविश्वासानं सुसज्ज करतात अशी माहिती यावेळी देण्यात आली. स्टार्टिंग में प्रॉब्लम फेस करता है, इसलिए हम बिल्कुल बेसिक से हमारा जो मॉड्यूल का स्ट्रक्चर बना हुआ है इस प्रकार से बना हुआ है कि हम बेसिक से उसको एडवांस लेवल तक लेके जाते हैं ताकि वो IIT एडवांस में अच्छा कर पाए. एंड ये सिस्टम आकाश का सिस्टम इस प्रकार से बना हुआ है, कोई भी बच्चा अगर उसको थ्रू आउट द 2 ईयर्स फॉलो कर ले, जैसा कि टीचर बताते हैं, अगर उसको फॉलो कर ले तो वो बहुत अच्छा कर पाता है. पार्थ राठी जैसा कि उसके लिए आज हम इकट्ठा हुए हैं सेलिब्रेशन के लिए, तो बहुत प्यारा बच्चा है और उसने वही माना है जो उसके टीचर्स बोलते, हम लोग बोलते हैं. एखादा एग्जामिनेशन जर आपल्या ब्रांच मध्ये स्टूडेंट घेत असेल त्याच्यासोबत ऑल इंडिया लेवल मध्ये जेवढे आपल्या आकाश मध्ये आहेत सगळे स्टूडेंट एकाच टाइमला एकाच एग्जामिनेशन देतात, सो त्याच्याने काय राहणार आहे, ऑल इंडिया रँकिंग समजेल आणि स्टुडंटचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल. फीच स्ट्रक्चर येतो सर, ह्याच्या अगोदर फी स्ट्रक्चर आपल्याकडे IIT SEST ची एक्झामिनेशन आपण घेतो, स्टुडंटला 10वी 8वी 9वी त्या बेसिसवरती आपण फी स्ट्रक्चर पण डिवाइड केलेलं. नियर अँड नियर 1.25 पासून ते 2 लाखापर्यंत फी स्ट्रक्चर आहे आणि त्या फीस मध्ये सुद्धा जर जे स्टुडंट अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे तो IIT SEST ची एक्झामिनेशन म्हणजे इन्स्टंट ऍडमिशन कम एंट्रन्स एक्झामिनेशन आपण घेतो, त्या एक्झामच्या बेसिसवरती जवळपास 90% स्कॉलरशिप आपण प्रोव्हाइड करतो. आणि इथं आल्यानंतर त्याला एक चांगली गोष्ट मिळाली म्हणजे सर सरांनी त्याला गाईडलाईन केलं आणि त्यांनी एक नॅशनल ऑडिट कार्ड असते जी आपल्या सोलापुरात बऱ्याच जणांना माहिती आहे ती द्यायला लागली. त्याला तू दे, पास नाही होणार असं गृहीत धरून तू दे, पण त्याच्यात तो पास झाला आणि त्याच्यात तो पास झाल्यानंतर त्यांनी त्याला शिफ्ट केलं पुण्यात. त्याचा पूर्ण राहण्याचा ट्युशनचा सगळा खाण्याचा पिण्याचा खर्च इन्स्टिट्यूट करतो. आम्ही 1 रुपया सुद्धा हे दिलं नाही, इव्हन त्याच्या कॉलेजची ऍडमिशनची फी सुद्धा ते आम्हाला रिइम्बर्स करणार. ओके, तो म्हणजे मला तो अनुभव असा आला की ह्याच्यात जर आपल्या सोलापुरातले गरीब भूतपूर्व हुशार मुलं जर इन्व्हॉल्व्ह झाले ना खूप फायदा होईल त्याचा. आणि असे इन्स्टिट्यूट अजून सोलापुरात दुसरे नाही. या पत्रकार परिषदेला मेडिकल हेड सुनील राऊत, फाउंडेशन हेड विवेक सिंगर, सोलापूर केंद्राचे प्रमुख राहुल बोद्धुल, पार्थचे पालक आणि सोलापूर केंद्रातील मार्गदर्शक उपस्थित होते.